हॅलो. हा साहेब, साहेबांनी सूचना दिल्या का? सुरेंद्र गांधी भक्ताच्या किड्याला घेऊन जर आला ना तर नीट करून काढीन बेटे. काय झालं साहेब? त्या भक्ताच्या किड्याला घेऊन लई पाठीशी घातलं ना तर नीट करून काढीन. आमच्या गावात बोट घालायचं काही संबंध नाही. तुम्हाला सांगतो नीट करून काढेल मी. तुम्हाला सांगतो मी ते राजकारण बोट असं माझ्या, मला काही त्याचं घेणं देणं नाही. एक तुम्हाला सांगतो त्याच्या हायला गोडा तो गाव इकडं ते पुत्र आमच्या विरोधात तिकडे कनपूरकडे आहे घालतो. तुम्ही त्याला इकडे घेऊन येता त्याला तो हातपाय करू शकता. आम्ही त्यांना चार दोन दिवसात तुम्हाला सुद्धा उद्या जर तुम्ही जर याच्यात भाग घेतला तर मी आम्ही करू. आम्ही केस दाखल झाली तर आम्हाला काय फरक नाही. तो फरक जर समजा इथं जर पुढे कोणत्या पुढाऱ्याकडे नाही त्याकडे जर आम्हाला तुला काय असेल तिकडे करा मैत्री इकडे जर आणलं की केलं तर मग मात्र त्याचा परिणाम भोगवला. याठी केस होईन गुन्हा होईन आम्हाला काय फरक नाही. हॅलो. हा साहेब, साहेबांनी सूचना दिल्या का? सुरेंद्र गांधी त्या भक्ताच्या किड्याला घेऊन जर आला ना तर नीट करून काढीन बेटे. काय झालं साहेब? त्या भक्ताच्या किड्याला घेऊन लई पाठीशी घातलं ना तर नीट करून काढीन. हा साहेब, आमच्या गावात बोट घालायचं साहेब काही संबंध नाही. तुम्हाला सांगतो नीट करून काढेल मी. तुम्हाला सांगतो मी ते राजकारण बोट असं माझ्या, मला काही त्याचं घेणं देणं नाही. एक तुम्हाला सांगतो त्याच्या हायला गोडा तो गाव इकडं ते पुत्र आमच्या विरोधात तिकडे कनपूरकडे आहे घालतो. तुम्ही त्याला इकडे घेऊन येता त्याला तो हातपाय करू शकता. आम्ही त्यांना चार दोन दिवसात तुम्हाला सुद्धा उद्या जर तुम्ही जर याच्यात भाग घेतला तर मी आम्ही करू. आम्ही केस दाखल झाली तर आम्हाला काय फरक नाही. तो फरक जर समजा इथं जर पुढे कोणत्या पुढाऱ्याकडे नाही त्याकडे जर आम्हाला तुला काय असेल तिकडे करा मैत्री. इकडे जर आणलं की केलं तर मग मात्र त्याचा परिणाम भोगवला. याठी केस होईन गुन्हा होईन आम्हाला काय फरक नाही. हॅलो. हा साहेब, साहेबांनी सूचना दिल्या का? सुरेंद्र गांधी त्या भक्ताच्या किड्याला घेऊन जर आला ना तर नीट करून काढीन बेटे. काय झालं साहेब? त्या भक्ताच्या किड्याला घेऊन लई पाठीशी घातलं ना तर नीट करून काढीन. हा साहेब, आमच्या गावात बोट घालायचं साहेब काही संबंध नाही. तुम्हाला सांगतो नीट करून काढेल मी. तुम्हाला सांगतो मी ते राजकारण बोट असं माझ्या, मला काही त्याचं घेणं देणं नाही. एक तुम्हाला सांगतो त्याच्या हायला गोडा तो गाव इकडं ते पुत्र आमच्या विरोधात तिकडे कनपूरकडे आहे घालतो. तुम्ही त्याला इकडे घेऊन येता त्याला तो हातपाय करू शकता. आम्ही त्यांना चार दोन दिवसात तुम्हाला सुद्धा उद्या जर तुम्ही जर याच्यात भाग घेतला तर मी आम्ही करू. आम्ही केस दाखल झाली तर आम्हाला काय फरक नाही. तो फरक जर समजा इथं जर पुढे कोणत्या पुढाऱ्याकडे नाही त्याकडे जर आम्हाला तुला काय असेल तिकडे करा मैत्री. इकडे जर आणलं की केलं तर मग मात्र त्याचा परिणाम भोगवला. याठी केस होईन गुन्हा होईन आम्हाला काय फरक नाही.